महाराष्ट्र केसरी कुस्ती मैदानातून थेट सिकंदर सेन सांगली जिल्ह्यातल्या कुस्ती मैदानात। मैदान फक्त 5 मिनिटात मारलं। पहलवान सिकंदर शेखने मारले विसापूर केसरीचे मैदान। मुळी डावावर पंजाबच्या पहलवानला 5 मिनिटात लोळवलं। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर येथे झालेल्या विसापूर केसरी कुस्ती स्पर्धेचं विजेतेपद पहलवान सिकंदर शेखने पटकावलेलं आहे। अवघ्या 5 मिनिटात पंजाबचा पहलवान नवजीत सिंगला सिकंदरने मुळी डावावर लोळवत कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत देशभरात सर्वाधिक चर्चा झालेल्या पहलवान सिकंदर शेखची 5 लाखाची ही कुस्ती होती। राज्यभरातून कुस्ती शौकीनांनी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली। विसापूर ते यल्लामा देवी यात्रेनिमित्त भारतातील नामवंत मल्लांच्या उपस्थित कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मल्ल कुस्तीसाठी आल्यामुळे या मैदानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। या मैदानावर लहान मोठ्या अशा 150 ते 200 चटकदार कुस्त्या पाहायला मिळाल्या। मात्र सर्वात महत्त्वाची कुस्ती होती ती सिकंदर शेख याची। पारणे पेलण्यासारखी ही कुस्ती झाल्यामुळे सर्वत्र त्याचे वाहवा होत आहे। नावाची पकडे घेतलेली आहे। बघा बघा सर, तुम्ही अतिशय जबरदस्त असे सलामीवाचे एकेरपट काढले। एकेरपटात वाचला, निखाल नावाची पकड घेतली त्यातनं वाचला, आणि पुन्हा एकदा ताबा घेतलेला मुळी नावाची पकड घेण्याचा प्रयत्न आहे। नाव त्याचं सिकंदर आहे, तालीम त्याची गंगावेश आहे, वस्तात त्याचा विश्वास हरवले आणि ब्युरो रिपोर्ट SBN मराठी विसापूर सांगली।